दिशा या घटकावरील आपण दुसऱ्या प्रकारचे उदाहरण घेतलेले आहे आणि या उदाहरणाच्या माध्यमातून दिशा हा घटक आपण समजून घेणार. बघा या गणितामध्ये आपल्याला काय विचारलेले आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा मयूर प्रथम 90° उजवीकडे वळला, पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135° वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल. बघा याच्यानुसार आपण मांडणी करूया मित्रांनो, उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा मयूर, तो सुरुवातीला उत्तरेकडे तोंड करून होता, या ठिकाणी मयूर होता आणि त्याचं तोंड होतं उत्तरेकडे, ही उत्तर दिशा. प्रथम 90° वळाला, ही पूर्व, पश्चिम, त्याच्यानंतर खाली दक्षिण. तो सुरुवातीला 90° उजवीकडे वळाला, म्हणजेच या बाजूने वळाला 90° उजवीकडे वळाला, तर त्याचे तोंड आता कोणाकडे झाले, पूर्वेकडे झालेले होते. त्याच्यानंतर पूर्वेकडे तोंड करून भरल्यानंतर पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, आता तो घड्याळाच्या काट्याच्या सरळ दिशेने 90° वळालेला होता, तर आता तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135° वळाला, म्हणजे इथून 135 म्हणजेच 90° आणि 45 या अँगलमध्ये किंवा या कोणामध्ये तो वळाला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल. मित्रांनो या चार प्रमुख दिशेच्या व्यतिरिक्त आपल्याला असं दिसून येते की या चार उपदिशा सुद्धा आपल्याला दिसून येतात, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य आणि आग्नेय. तर त्याचे तोंड आता या दिशेस असेल, म्हणजे वायव्येस असेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक 2 वायव्य. मित्रांनो दिशा या घटकावर आपण हे वेगळ्या प्रकारचं उदाहरण बघत आहोत, या अगोदर एक उदाहरण आपण सोडून बघितलेलं होतं, लगेच हे दुसरं उदाहरण घेऊया. या उदाहरणात बघा, पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेला माणूस घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत 45° वळला, नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 270° वळला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल. आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो, दक्षिण, उत्तर, आग्नेय आणि ईशान्य. या माहितीनुसार आपण हे गणित सोडवूया. बघा, पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेला मनुष्य, या ठिकाणी मनुष्य होता, त्याचं तोंड होतं पश्चिमेला, या दिशेने पश्चिम दिशा, इकडे पूर्व दिशा. तर बघा, पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेला मनुष्य, या ठिकाणी मनुष्य होता, त्याचं तोंड होतं पश्चिमेला, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 45° वळला, या ठिकाणी उभा असणारा मनुष्य त्याचं तोंड पश्चिमेकडे होतं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी तो काय झालेला होता 45° वळालेला होता, म्हणजेच या डायरेक्शन मध्ये तो काय झालेला होता, वळालेला होता. तर बघा या ठिकाणी दक्षिण आणि इकडे उत्तर, वरती उत्तर, तो या दिशेने वळालेला होता 45° कोनामध्ये. त्याच्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270° वळाला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, आता पहिले विरुद्ध दिशेने आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या सरळ दिशेने, म्हणजेच इथून तो 45, 90, 90 आणि 45 म्हणजेच या दिशेला वळालेला होता. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी 270 म्हणजे 45, 45, 90 आणि हे 180 प्लस 90 म्हणजे 270, तो याप्रमाणे इथून घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये वळालेला होता 270°. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल. मित्रांनो आपल्याला लक्षात येते आहे, ही जर दक्षिण असेल, ही जर पूर्व असेल, पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये आपल्याला आग्नेय दिशा या ठिकाणी मिळते आहे, तर मनुष्य तोंड आता कोणत्या दिशेस असेल, आग्नेय या दिशेस असेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आग्नेय. विद्यार्थी मित्रांनो यासारखे आणखी उदाहरणे सोडवून आपण जास्तीत जास्त या घटकाचा सराव करावा.